आज माझे पप्पा बोलणार आहे थोडं माझ्यासोबत जराशी। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये रोहिणीराम साळवे म्हणून। तर मित्रांनो, कसे वाटतात व्हिडिओ आमचे कमेंटमध्ये सांगा। आणि आज म्हणजे रोहिणीचे पप्पा त्याच्या व्हिडिओमध्ये बोललेले आहे, म्हणजे ते व्हिडिओमध्ये येत नसतात पण पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये आले ते। तर तिचा व्हिडिओ बघा तुम्ही, आणि कालचा व्हिडिओ तिथं जमला का नाही ते पण कमेंटमध्ये सांगा। मित्रांनो, आपलं फेसबुकला पण पेज आहे, तिथं पण फॉलो करून घ्या। आणि यूट्यूबला तर चॅनल आहेच, तर सबस्क्राईब करून घ्या। तुमच्या मदतीमुळं झाले 5,000 सबस्क्रायबर, लवकरच 10,000 पण होणार आहे। तर तिचे जे व्हिडिओ कसे वाटते तर आम्हाला सांग, म्हणजे तिचा ती व्हिडिओ बनवला तिनं, तर तिचा बघा व्हिडिओ मी पुढं जोडणार आहे। तर तो व्हिडिओ जमतो का नाही तिला मला सांगा, म्हणजे ती एकच शब्द रिपीट करते, तर त्यामुळं तिला म्हणलं रिपीट शब्द करू नको, जे काय असेल ते बोलायचं, त्याला काय घाबरायचं। तर ती घाबरतीच जास्त मित्रांनो, तिला म्हटलं मी घाबरू नको पण ती घाबरतच असती। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तिथं सामाय लागली व्हिडिओ, आता ती मस्तच व्हिडिओ बनवणार। आणि म्हणजे आता कॅमेरा समोर बसलो मित्रांनो, काही सुचत नाही आहे काय बोलत, कॅमेरा बंद केल्यानंतर मग वाटतं की हे बोलत होतं, पण कॅमेरा समोर बसल्यावर बोलतच नाहीत मित्रांनो। तर तिचा व्हिडिओ बघून घ्या तुम्ही, कसे वाटतात तिचे व्हिडिओ मला सांगा कमेंटमध्ये। चला बघा। नमस्कार, हाय हॅलो। आज माझे पप्पा बोलणार आहे थोडं माझ्यासोबत जराशी, थोडं आज आवाज ऐका तुम्हाला, नक्की दुसऱ्या व्हिडिओमध्ये माझे पप्पा दाखवून मी, तुम्ही कमेंट केली ती रोहिणीचे पप्पा व्हिडिओमध्ये काय येत नाही, तुम्हाला नक्की दाखवी माझे पप्पा काय येत नाही व्हिडिओमध्ये, माझ्या पप्पाचं सध्या काम आहे म्हणून माझे पप्पा व्हिडिओमध्ये येत नाही। जे ड्युटीला जातात 7 वाजता, सकाळी 9 वाजता ते संध्याकाळी 7 वाजता 8:30 येतात, त्यामुळे पप्पा येत नाही। तुम्हाला एखाद रविवारी असले तरी मग तुम्हाला नक्की दाखवी माझे पप्पा। आणि माझ्या सर्वांना आधी माझा नमस्कार, वेलकम माझ्या यूट्यूब चॅनलवर रोहिणी राम साळवे, तुम्ही मजेतच असाल। हॅपी न्यू इयर सगळ्यांना, 2 दिवस आधीच मी तुम्हाला हॅपी न्यू इयर म्हणते, कारण कौन आता 2 दिवस झाले, आज काय 30 तारीख आहे, उद्या 31 तारीख आहे, मी आज हे व्हिडिओ शूट करते। आणि 31 तारीख म्हणजे आता नवीन वर्षाचं, तुम्ही नवीन सुरुवात करा, नवीन स्टार्टिंग करा, नवीन काही काही हे करा, नवीन नवीन पदार्थ करा मस्तपैकी। मला खोकला आहे। हॅपी न्यू इयर इन ॲडव्हान्स टुडे रोहिणी राम साळवे या यूट्यूब चॅनलच्या दर्शकांना, माझ्यातर्फे मी रोहिणी राम साळवेचे वडील, माझे वडील, तुम्हाला आज फक्त माझ्या पप्पाचा आवाज येत असेल, कारण पल्ला आम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवीन मी। माझ्या पप्पा सध्या आता आवडत नाही एवढ्या व्हिडिओमध्ये यायला, त्यांना आवडत नाही, कारण त्यांचंच कारण आहे, त्यांनाच माहीत काय आवडत नाही। थोडे तरी प्रश्न विचारा तुम्ही मला, माझ्याकडे पर्सनली तुम्हाला विचारा, चालू झालाय तुमच्या यूट्यूब चॅनलच्या दर्शकांना माझ्यातर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2 दिवस अगोदर। माझे पप्पा म्हणतायत तुमचं यूट्यूब चॅनल व तुमचे दर्शक 2024 मध्ये भगभगाट प्रगती करो हीच ईश्वरातून प्रार्थना। आज गणेश चतुर्थी करी, गणेश चतुर्थी असं गणेश चतुर्थी आहे, गणपती बाप्पा कडून हेच माझं म्हणणं आहे की रोहिणी राम साळवे त्या यूट्यूब चॅनलला व रोहिणी राम साळवे यूट्यूब चॅनलला व रोहिणी राम साळवेच्या यूट्यूब चॅनलच्या दर्शकांचा भरभर प्रगती होय, पुढं आता रोहिणी बघणार आहे। सगळं माझे पप्पा बोलले, काय बोलू, काही विषय असेल तुमचा पुढं यूट्यूब चॅनलचं काय करायचं आहे, काय आहे पुढचं नियोजन, काय आहे तुमच्यामुळे आम्ही 5,000 सबस्क्रायबर झाले, लवकर 10,000 होईल, आम्हाला खूप आनंद झालाय, आम्ही खूप हे तुम्ही जसं जसं आम्हाला सपोर्ट करता, चांगली कमेंट करता तर आम्हाला खूप उत्साह येईल व्हिडिओ करायचे, तुम्ही वाईट कमेंट करसान तर मग कसं आहे, मी सुद्धा एवढी डाऊन होऊन जाते तुम्ही अशी कमेंट करता म्हणून। आणि मला एवढं आवडत असं वाटलं पाहिजे तुम्ही चांगली कमेंट करताय,
दर्शकांना विनंती आहे माझी की रोहिणी नवीन आहे, सध्या तिला व्यवस्थित येत नाही, बोलताना अडकती, थोडं एवढी धाकसी नाही की बघा की चला बघन म्हणून ती, थोडं पे दर्शकांनी बी विचार करावे कमेंट करताना, कमेंट चांगली करा, वाईट कमेंट बिलकुल नका करू, तुम्ही अर्धी कमेंट वाईट येतात, अर्धी कमेंट चांगली येतात, दर्शकांनी सबस्क्राईब ना सपोर्ट केला तर बघा होईल, तुम्ही मन भाई असं नको बोलू तसं बोल, तुम्ही थोडं थोडं मला सांगा, कमेंटच्या माध्यमातून हे सांगा की रोहिणी कुठं चुकती, काय चुकती, रोहिणीनं कसं बघावं, काय बघावं, हे कमेंटच्या माध्यमातून सांगा, म्हणजे तिला समोर जाण्याची जाण्यासाठी प्रेरणा भेटन, तुम्ही वाईट कमेंट करता तुम्हाला उत्साह येत नाही, मी एकदम हे होऊन जाते, उदास होऊन जाते, तुम्ही चांगली कमेंट करता मग मला उत्साह येईल, अजून नवीन नवीन काहीतरी सूचना मला व्हिडिओ करायचे, अजून काय भारी भारी तुमच्यासाठी पाठवेन ना मी व्हिडिओसाठी, तुमच्या याच्यात असं तर काही संदर्भ ट्रॅफिक वगैरे आयडियाज वगैरे असते तर सांगा आम्हाला, कमेंटमेंट सांगा मी कशाबद्दल व्हिडिओ करू, कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ करू ते थोडी थोडी सांगा तुम्ही मला कमेंटमेंट, कारण मला एवढं सुचत नाही आहे व्हिडिओ कशाबद्दल करू काय करू, थोडं म्हणून म्हटले तुम्हाला, पण तुम्ही अशी कमेंट नका करू ज्या कमेंटमुळे मला वाईट, जे चांगली कमेंट करा, आणि परत नवीन असाल चॅनलमध्ये सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करून घ्या, आणि तुम्ही व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही, लाईक सुद्धा करेल, तुमच्या चॅनलला किती सबस्क्राईब झाले, आमच्या चॅनलला 5000 सबस्क्रायबर झालेले, लवकरात लवकर 10000 सबस्क्राईब बी होऊ द्या, अगं जी एक एक व्हिडिओ का किती व्ह्यू भेटतात, एक व्हिडिओला म्हणलं तर 5000 किंवा 18 असे, अगं समजा 10 ते 12000 हो पर व्हिडिओ जातात, आमचे फेसबुकला सुद्धा बघत असाल रोहिणी रामचाळे, तिथं मी खूप फॉलो करायची, फेसबुकचा फॉलोअर किती आहे, तिथं 1000 आहे, 1000 पर्यंत, असा सपोर्ट केला तुम्ही मला खूप भारी वाटलं, असंच लवकरात लवकर माझे 10000 सबस्क्रायबर होऊ द्या, मला खूप आनंद झाला आहे माझे 5000 सबस्क्रायबर झाले म्हणून, त्यामुळे मी रेसिपीचे व्हिडिओ करू का नको कमी पण मला सांगा, परत मी मागील व्हिडिओ माझ्या बहिणीसाठी कॉलेजसाठी विचारलं होतं तुम्हाला की माझ्या बहिणीनं कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावा आणि कोणता सब्जेक्ट घ्यावा, त्याबद्दल मी तुम्ही कमेंट केली नाही, प्लीज ह्या व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा माझ्या बहिणीनं कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावा आणि कोणत्या कॉलेज हे सब्जेक्ट कोणता घ्यावा, सायन्स घ्यावा का कॉमर्स घ्यावा, तुम्ही जर का जालन्यातून बघत असाल तर मला तेवढं नक्की सांगा, जालन्यातून बघत असेल तर नक्की मला सांगा माझ्या बहिणीने काय कॉमर्स घ्यावा का आर्ट्स घ्यावा, आता सध्या तुझे 10वीचे पेपर खतम झाली संपणार आहे, 2-3 महिन्यानंतर पेपर संपणार आहे, त्याबद्दल मग थोडं कमेंटमध्ये नक्की मला सांगा, तेवढं नक्की तिला सांगा, तुला थोडं एवढं काही समजत नाही आहे कमेंटमध्ये, थोडं काही समजत नाही तेवढं नक्की सांगा, आणि परत माझ्याकडून हॅप्पी न्यू इयर तुम्हाला नवीन वर्षाची खूप खूप शुभेच्छा, परत एकदा लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका, नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, जय हिंद जय महाराष्ट्र, बाय, व्हिडिओ तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये माझी व्हिडिओ आवडत असेल कमेंट करून नक्की सांगा, आणि माझे पप्पा बी सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल, आता सध्या माझ्या पप्पाला बोलले मग सोबत थोडा व्हिडिओ केला पप्पानी, पण तुम्हाला परत तुम्हाला दाखवेल मी की